आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सौरभ सगळ्यांकडली लाईट गेली की आमच्याकडली? कुठे जाते? मला खूप भीती वाटते. अगं काय अंधार अंधार. अरे सुभाष तू काय वाडीच्या बाहेर राहतो काय? सगळ्यांच्या लाईट गेल्यात. बापरे सगळीकडे किती अंधार आहे, मला खूप भीती वाटते हो. अगं काय अंधार अंधार. बघ काय मौसम मस्त ना. आमच्या गावी अशी लाईट जायची ना आम्ही काय काय खेळ खेळायचो. अहो आम्ही तर अंताक्षरी पण खेळायचो. हो आम्ही पण. पण कविता बहीण तुम्हाला सांगतो आमच्या गावी लाईट गेली ना की गावी भूत यायची. मी तुम्हाला सांगितलं ना अंधार झालं की भूत येतात, मला माहिती भूत आहे तिकडे. काय गोंधळ घातलाय? काय गोंधळ चाललाय? एक तर लाईट गेल्या आणि तुमचा गोंधळ. आता मी जाते पण पुन्हा इथं आल्यावर जर कोणी इथं थांबलेलं दिसलं तर त्याचं रेंट वाढलाच म्हणून समजा. ताराबाई सॉरी सॉरी आम्ही नाही गोंधळ घालत. चहा घेणार? माझ्या रूम्स मध्ये आणून दे. तर आपण कुठे होतो? अंधारात. अहो अगं ते आता बोलले ना अंधारात ते अंताक्षरी वगैरे चालू असायची म्हणून. तुम्ही सुरू करा मी आलो. चला सुटूया. 10-20 ते लपाछपीत करतात. कांचन कांचन कांचन. अरे कुठे आहेत ती कांचन? कुठे आहेत त्या पोरी? हे कांचन ए मला आताच्या आता 10,000 रुपये पाहिजे. नाहीये तो पैसे. तुम्ही नका मागू पैसे. ते एकच गाणं नको गाऊ सारखं सारखं. तुला 2 दिवस दिले होते ना पैसे जमा करण्यासाठी. मला आताच्या आता 10,000 रुपये दे नाही अख्खी वाडी पेटून देईन. अहो काय बोलताय तुम्ही? हे तू कशाला आलाय तिकडे? आणि तुझ्या दुसऱ्या बायकोकडून पैसे नका असं म्हणाले होते ना मी तुला. ए तू कोण मला सांगणारी गा? ए जग्गू दादा तुला काय लाज बीन वाटते का? नाही सगळे पैशाचे दारू तुळवतो वरून भांडण करतोस. ए हिरो तू कोण आहे? मला जे वाटेल ना ते मी करेन. तू कोण रे टिक्कोजीराव आमच्या मध्ये पडणारा? थांब नाही यालाच आधी सळा करतो थांब. बाबा तुम्हाला माहितीये ना त्यांचं नेहमीच आहे. तुम्ही आधी घरात घरी चला. अगं आधी कुठे गेला तो? नाही गेला कुठे? हिरोगिरी करत होता ना. कुठे आहे तो? गेला कुठे? शांत व्हा. मेहरबानी करा पण शांत व्हा. तुम्हाला पैसे पाहिजेत ना? थांबा आई. आई अगं कशाला देतेस त्याला पैसे? ए परत दाखव का तुला. तू आता त्यांच्या मध्ये नको बोलूस. बाबू ऑलरेडी खूप चिडलेले उगाच आईला काही बरं वाईट करतील. तू शांत बस. घ्या हे पैसे. माझ्या पोरीच्या लग्नासाठी थोडे थोडे करून साठवलेले पैसे. आठ हजार. मला 10,000 पाहिजे होते ना. 2,000 दे. 2,000 आत्ताच्या आत्ता दे. हे बघ मला आत्ताच्या आत्ता 2,000 दे. कुठे आहे समीर?
काय झालं? अहो ऐका ना, तुमच्याकडे आता 2000 रुपये आहेत का? मला द्या ना आता। कशाला? हे बघा, यासाठीच हवे 2000 रुपये। अरे तू माझ्याकडून पैसे घेऊन या दारुड्याला देणार आहे? अगं हा सगळे पैसे दारू तुडवेल, मी बघतो काय। अहो नको, तुम्ही प्लीज आता पैसे द्या ना, मी बघते काय ते। अगं ओबी, पण मी खरंच सांगतो, काही गरज नाही याला द्यायची। हे बघ पैसे आहेत माझ्याकडे, पण याला गुण फटके दिले ना आता निघेल मी। अहो नको, तुम्ही जाय, तुम्ही बघते प्लीज। सांभाळू हे घ्या तुमचे पैसे आणि निघा। तू दिलेस ना पैसे, देव तुझं लय भला करेल बघ। हा ए, इन पैसे दिले ना म्हणून वाचलीस तू, नाहीतर नाहीतर अख्खी वाडी जाळून टाकली असती मी। हा येत आई। अगं तू आमच्या लग्नाचे पैसे का दिलेस त्याला? तू असं सतत त्याला पैसे देतेस ना, म्हणून त्याचं फावतं। आणि असे सतत पैसे देण्याची एक दिवस चांगलीच किंमत चुकवावी लागणार आहे आपल्याला। तृप्ती जाऊ दे ना आई। तृप्ती काकू, तुम्ही असं रडत नका बसू। आणि तृप्ती बोलते ते खरंय, तुमचं असं सतत पैसे देणं हा काय त्यावरचा उपाय नाहीये। कळतय मला ओवी, मला सगळं कळतय, पण यातून सगळ्यातून कसं बाहेर पडू काहीच कळत नाहीये। पण एक बरं झालं, ऐनवेळी तू मला मदत केलीस। त्या दिवशी तुझ्या सासूबाई येऊन गेल्या आणि तुझ्याबद्दल बरंच काही बोलून गेल्या। पण मला माहितीये तू तशी नाहीयेस, तू खूप मोठ्या मनाची आहेस आणि चांगली मुलगी आहेस। खरंच तुझे आभार कसे मानू कळत नाहीये मला। काकू हो, तुमच्या आभारासाठी म्हणून मी मदत केली आहे का? हो मी फक्त निमित्त होते, बाकी जे काय ते सगळं वर्षाने घडवून आणलंय। बाकी आपलं नशीब नेल तिकडे आपण जायचं। खरंय तुझं ओवी, आपलं नशीब जिथे नेत ना तिथेच आपण जायचं। आता माझं नशीब मला कुठे घेऊन जात आहे काय माहित। ओबी उन्हातानाच असं बाजारात चालत फिरू नको, हा या अवस्थेत बरं नाही, एखादी रिक्षा कर। हो मी करते रिक्षा। बरं तुमचं आकाश गोजींशी काही बोलणं झालं का? हो झालं बोलणं माझं, तो बोलला विचार करून कळवतो। बरं विचार करून कळू देत, त्यांना तुमच्यासोबत काम करतील तर चांगलंय। तसंही चांगला जॉब मिळत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा तुमच्यासोबत काम करतील तर डोकं शांत राहील। डोकं न शांत राहायला काय झालंय त्याला? नाही काही नाही, तुम्ही चला आपण रिक्षा पकडू। तू आकाश बद्दल काय बोलत होतीस, काय डोकं शांत नाही राहत काय? अहो काही नाही, तुम्ही चला। दादा बाजारपेठ जाणार? अरे तुम्ही दोघं पण ना। अरे कुठे निघालात? आम्ही मंदिरात आई बाबांना घेऊन, आणि तिकडून मग मी कामावर। ओविताई हे माझे आई बाबा। नमस्कार संकेत, हे समीर माझे मिस्टर, आणि हा संकेत हा सेल्समन आहे, आपल्या वाडीतल्या लोकांना वेगवेगळे प्रोडक्ट विकतो। नमस्कार समीर दादा। नमस्कार, मी संकेत, संकेत खैरनार आई, या ओविताई हा, आणि हे समीर दादा त्यांचे मिस्टर। आपल्या ताराबाई आहेत ना, त्यांच्याच वाडीत आता राहायला आली। तुम्ही बरे आहात ना असं ती विचारते। हो हो बरे होत आम्ही।
कुठे निघालात असं हे विचारतात. मी कामावर निघालोय आणि ही बाजार. ओहिताई समीर दादा तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, माझे आई बाबा मुके नाहीयेत, त्यांना बोलता येत. बोलत का नाहीयेत? अहो ती फार गमतीशीर गोष्ट आहे. माझे आई बाबा माझ्या भल्यासाठी दररोज मंदिरात पूजा घालतात आणि ती पूजा होईपर्यंत ते दोघं कोणाशीच बोलत नाही. आता आजची पूजा व्हायची, मग ती होईपर्यंत हे दोघं कोणाशीच बोलणार नाहीत. छान. आणि तसंही प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे म्हणून मी त्यांच्या श्रद्धेच्या आड येत नाही. या बाबतीत मी त्यांच्या समोर मौनच पाळतो. तुम्ही दोघ आमच्या घरी कधीतरी या असं हे दोघं तुम्हाला म्हणतात. हो हो आम्ही नक्की येऊ. इथून राईट मारला ना की सराव बाजार. बर आम्ही येतो आता. हो काय तुम्ही अगं बघ ना केवढी वेगवेगळी माणसं असतात या जगात, कुणाचं काय तर कुणाचं काय. हो पण सगळ्या माणसांमध्ये एक गोष्ट सारखी असते, आई बाबा आपल्या मुलासाठी कसला ना कसला त्याग करत असतात. बरोबर चल रिक्षात बस. थोडा निधी रिक्षा घेऊन तू बाजारात जा. बस बस चल चल. आकाश तुम्हाला बिझनेस मध्ये मदत करायला होकार दिलास खूप बरं वाटलं मला. माझं अर्ध टेन्शन गेलंय. मंदी चहा सांग. हो आकाश हे बिल आहे. कुणाकडून आपल्याला पैसे आलेत, कुणाकडून ऍडव्हान्स आलाय, कुणाकडून पैसे यायचे बाकी आहेत, असं सगळंच आहे. या सगळ्याची नोंद ह्याच्यात आहे. पण आता तुला नोंद या लॅपटॉप मध्ये करायची. बर फॉलोअप घेत राहायचंय कुणाकडून किती पैसे येणार आहे. पण फॉलोअप घेताना कस्टमर दुखावला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. पण आपला लॉसही झाला नाही पाहिजे ह्याची पण काळजी घ्यायची. नाहीतर सगळी गडबड होईल. दादा आदय माझा पहिलाच दिवस आहे रे. पहिल्या दिवशी नको एवढी रिस्पॉन्सिबिलिटी देऊस मला. आणि पैशाचा व्यवहार तर अजिबात देऊ नकोस दादा. तू काय मास्टर आहेस रे या बिझनेस मध्ये, मला ऍटलीस्ट ग्रॅज्युएट तरी होऊ दे, मग शिकेन हळूहळू. अरे करता करता येईल, मला कुठे यायचं, मी पण हळूहळू शिकलो तसं तूही शिकशील. थांब हा ऍड्रेस आहे, ह्या ऍड्रेसवर तुला हे 8,000 पोचवायचे. मी नाही 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 दादा नको नको. ऐक ऐक ते पैशाचं काम मला नको सांगूस तू प्लीज प्लीज नको. उगाच ना माझ्याकडनं पैसे हरवले काय झालं तर तुझंच टेन्शन वाढेल रे. तो आहे ना तो मंदी कामाला येतो, तू त्याला सांग तो पोचवेल पैसे, मी नको हे घे. मी पैशांचं काम मंदीला देणार नाही. कोण कुठला तो कालचा पोरगा, मी त्याला का देऊ काम हे सगळं. आकाश तू घरचा माणूस आहेस, तो बाहेरचा आहे. हे बघ तू टेन्शन घेऊ नको, तू सगळं व्यवस्थित करशील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या मंदीवर नाही. आता या अकाउंटचं काम संप आणि मग पैसे द्यायला जा. ठीक आहे आलो.
बाबा बघितलं का कोण आलंय? कोण? प्रमोद काका आलेत. काय दादा येऊ का? अरे प्रमोद ये 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 अरे अरे असू ना असू ना असू दे बस 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 जरा बाहेर जाऊन जरा सूर्य कुठे उगवला जरा बघून ये. किती दिवसांनी या साहेबांचे आपल्या घराकडे पाय वळले कसे तर बघ बघ बघ. आता काय हे काय हे काय काय हे काय हा. अरे नाशकातल्या नाशकात राहून तू येत नाहीस घरात म्हणजे काय रे हा. अरे आता पूर्वीसारखं फिरणं नाही होत माझं. हा म्हातारा झालास तू म्हणायचा हा. ए मुक्ता आमच्या दोघांसाठी फक्करसा चहा टाक. हो बाबा जा. बर काय वहिनी काय म्हणतायत? बरी. आणि आपला सुशांत? नाही नाही शशांक. हा शशांक शशांक त्याचं काय चाललंय? कसा आहे तो? काय म्हणतोय? बरं. अरे काय सांगू तुला, त्याच्यासाठी स्थळ बघतोय. हो हो हो. अरे तू सुद्धा आता लग्न जेवायचं झालं असेल नाही का? होय होय हो ना. अरे पण काही केलं ना त्याचं लग्नच जमत नाही. म्हणजे तशी अनेक स्थळं पाहिली आम्ही पण त्याला मुलगीच पसंत पडत नाहीये. काय हल्ली मुलांचं पण ना. दादा मी काय म्हणतो, ओवीची नणन लग्नाची आहे ना, मग तू तुझ्या जावयाशी बोलला असतात त्याच्या बहिणीबद्दल? नाही म्हणजे आमच्या जावयाला एक बहीण आहे हे खरंय, अगदी खरंय, आणि ती सुद्धा आता लग्नाच्या वयाची आहे. पण प्रमोद नाही म्हणजे तुझ्या मुलासाठी मी काय तिकडे शब्द टाकू शकणार नाही. ते मी एक काम करतो, मी तुला नंबर देतो त्यांचा, तू बोलून घे ना. चालेल ना. बाबा नक्की कोणाच्या लग्नाबद्दल बोलतायत? कुठे ए कुठे? हा दादा. हा ये सामान आणलंय. ऐकुटे आई काय झालं ग? काय होणार आहे? तू नको नको ते बोललायस तिला, बिचारीच्या मनाला लागलंय सगळं. तुझ्या घरून आल्यापासून दादा तिने काही खाल्लं नाहीये. मी मगाशी ताट वाढून ठेवलंय, खा खा म्हणते तरी नकोच. आणि एवढं सगळं होऊन तू तिला बघायला नाही येऊ शकत? अगं बाई त्याला त्याचं काम आहे, त्याची बायको आहे, त्याचं घर आहे बाई, आपल्यासाठी कुठला वेळ मिळाला ग त्याला? समीर तू तिचं बोलणं नको मनाला लावून घेऊ बाबा. नको काळजी करू माझी, तू आपला सुखी राहा. मेले काय जगले काय तुला काय फरक पडतो? काय बोलतेस तू हे? मग काय बोलणार ती? जाऊ दे मी ताट घेऊन येते. तू आलायस म्हणून काहीतरी खाईल तरी ती, नाही तर उपाशी राहूनच मेली असती. कुठे? अगं मी मेले आणि माझी दोन पोरं नाही आली ना तरी काय फरक पडत नाही. ते महानगरपालिकेवाले येतील, माझी बॉडी घेऊन जातील, ते करतील काय करत. अगं काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अख्ख्या वाडी समोर माझ्यावर ओरडलास तेव्हा तुला कळलं होतं का तू काय करतोयस ते? देवा रे देवा. आई परत तोच विषय का काढतेस ग? हे बघ मी तुला बोललो कारण तू ओवीच्या चारित्र्यावर संशय घेतलास. नको नको ते बोललीस. दादा अरे जाऊ दे ना तो विषय. तुझ्या हातून तरी खातीये का बघती, नाहीतर आता ना खरंच ती बुकेने मरून जाईल. आई मला खरं खरं सांग, माझी शपथ आहे तुला, तुझं काहीतरी बरं वाईट व्हावं असं कधीतरी वाटेल का मला? तुझं या घराचं काय व्हायचं ते होऊ दे, मी बरा माझा संसार बरा असं वाटेल मला? आई तुझ्या जीवाला धोका होता म्हणून हे घर सोडलं आम्ही.
तुझा पोरगा असं वागेल तुला असं वाटतंय? आई स्वतःसाठी नाही, तुझ्या या पोरासाठी दोन घास खाऊन घे. समीर, आईच पोट दोन घासानी नाही बाबा, लेकराच्या हसण्याने भरतो. तू पण दोन घास खाऊन घे. आधीचे दिवस किती चांगले होते ना रे समीर. नाही, मी माझ्या हाताने माझ्या पोराला भरवायची. तो पोरगा मला आता किती किती दिवस दिसत नाही. जाऊ दे बाई, माझं रडगण जाऊ दे. ओवी कशी आहे रे? तिला डॉक्टर कडे नेऊन आणलं का तू? बघ दादा, आईला वहिनीची किती काळजी आहे. इतकं सगळं झालंय तरी ती वहिनी बद्दल विचारतीये. आणि वहिनी दादा एक फोन करू शकत नाही आईला. नाही, तिला तर बरंच झालंय म्हणा. सासूची काळजी घेण्याचं टेन्शन गेलंय ना डोक्यावरच. जेव्हा मी आणि यांनी वेगळ्या घरात राहायचं ठरवलं तेव्हा असं वाटलं होतं की आयुष्यात जरा शांतता येईल. कसलं काय, सासूबाई इथे येऊनही गोंधळ घालतात.